एसी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज नेटवर्क मध्ये मी विजया आपले सर्वांचे स्वागत करते. पाहुयात एक महत्त्वाची बातमी. सरकोली तालुका पंढरपूर येथे मांड व भीमा नदीचा संगम होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. गावाला पूर्ण वेढा पडला असून होडीतून माणसाची एजा होत आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व पाहणी करण्यासाठी पंढरपूर तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी सरकोली गावास भेट देऊन स्वतः होडीमध्ये बसून पूर परिस्थितीची पाहणी केली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शिरलेल्या कुटुंबाचे नुकसान झालेले आहे, तसेच पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्कल व गाव कामगार तलाठी यांना दिल्या आहेत. पूरग्रस्त लोकांचे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये स्थलांतर केले असून त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. प्रत्येक वेळेस पूरपरिस्थिती निर्माण होऊन गावातील घरांमध्ये पाणी शिरत आहे. गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जागा नसल्यानं त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायमच आहे. ग्रामपंचायत प्रत्येक वेळेस बाहेर निघण्याच्या सूचना करतं, फक्त नोटिसा देऊन तात्पुरता पर्याय करत आहे, परंतु कायमचा प्रश्न मिटवण्यासाठी कोणतीच हालचाल करत नाही. याची व्यथा गावकऱ्यांनी तहसीलदार यांच्यासमोर मांडल्या. तहसीलदार यांनी कायमचा जागेचा प्रश्न मिटवण्याचे लोकांना जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, एसी न्यूज, सरकोली. परिस्थिती निर्माण झाली, प्रचंड वरून पाऊस आणि खाली नद्यांना ओढ्यांना भरपूर आलेलं पाणी, यामुळेही पूरपरिस्थिती निर्माण झाली. आपल्या तालुक्यातील 95 च्या 95 गावं या पुराने अफेक्टेड झालेले आहे आणि सरासरी पर्जन्य नेहमी 1171 हा प्रचंड प्रमाणात हा पाऊस झालेला आहे. त्यामुळे बरीचशी आपण जवळपास 6000 कुटुंब विस्थापित केलेले आहे तालुक्यातील आणि या सगळ्यांच्या निवाराची आणि याची सोय आपण करत आहोत सगळ्या नागरिकांच्या मदतीने. त्यानिमित्ताने आज सरकोली गावास भेट दिली असता लक्षात आलं की हे 60-70 हे जुन्या गावठाणाची जी सरकोली गावठाणातली कुटुंब आहेत ही बाधित असून इथे वर उंचावर जे मंदिर आहे त्याच्या सभागृहात त्यांनी आश्रय घेतलेला आहे. तर प्रशासन यांना योग्य ती खाण्यापिण्याच्या बाबतीत सुविधा पुरवण्यास तर बांधील आहे, पण याशिवाय की ही दरवर्षीची पूरपरिस्थिती होणार आहे. दोन्ही बाजूंनी मांड आणि चंद्रभागा हे दोन्ही बाजूंच्या पाण्यामुळे हे गाव अफेक्ट होतं आहे. तरी परमनंट ह्यांची काहीतरी सुविधा करण्याच्या दृष्टीने आणि कसं ह्यांचं पुनर्वसन करता येईल आणि यांना घराची व्यवस्था करता येईल सुरक्षित ठिकाणी याबाबत प्रशासन कटिबद्ध राहील. मी असं या निमित्ताने आपल्याला शब्द देते.